तर आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, मानवनिर्मित आपत्ती। पहिला प्रकार आहे अपघात। तर अपघात हे हवाई असेल, रेल्वे, सागरी व रस्ते वाहतूक याच्यामधून होत असतो। तर अपघाताचे दोन प्रकार आहेत, पहिला आहे वाहतूक अपघात व दुसरा आहे औद्योगिक अपघात। तर पहा, वाहतूक अपघात आपण पाहणार आहोत। अपघात हा हवाई असेल, रेल्वे असेल, सागरी व रस्ते वाहतूक यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतात। तर पहिला हा आहे वाहतूक अपघात। तर वाहतूक अपघातामध्ये हवाई, रेल्वे, सागरी, रस्ते व रस्त्यावरून जाणारे ज्या व्यक्ती असेल, कधी पायी चालणारे असतील, कधी कुठल्याही साधनावर असतील, तर त्यामध्ये हे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतात व त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे होत असते। तर पहा, वाहतूक अपघात आहे त्याची कारणे ही काय आहेत। तर वाहतूक अपघात अनियंत्रित, पहिलं कारण आहे अनियंत्रितपणे चालक वाहने चालवतात। रस्त्याने आपण साधारणतः प्रवास करताना आपणास दिसून येते की खूप काही लोक कशा कशा पद्धतीने गाड्या चालवतात, जी काही वाहने असतील स्वतःजवळ ती कशा प्रकारे चालवतात, काही लोक व्यवस्थितरित्या चालवतात, असे बऱ्याचदा आढळून येते अनियंत्रितपणे वाहन चालक हे वाहने चालवत असतात। कधी सिग्नल असतील, काही लोक सिग्नलही पाहत नाही तसेच पुढे चालतात, कधी साईडही चुकीच्या साईडनेही बऱ्याचदा चालत असतात व त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडतात व मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होत असते। पुढचा प्रकार आहे बर्फ प्रदेशामध्ये सुरक्षित वाहन चालवण्यातील अडथळे। आता पहा, बर्फाळ प्रदेशामध्ये सुरक्षित वाहन चालवण्यामध्ये अडथळे, साधारणतः उत्तर भारतामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये घडून येत असतो। बर्फ असेल तर तो मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरावरून खाली पडत असतो किंवा कुठे जिथे बर्फ पडण्यासाठी जिथे वाट मिळेल तिथे तो वाहून खाली येत असतो, त्यामुळे वाहन चालवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येतात व मोठ्या प्रमाणामध्ये तेथे अपघातांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते। पुढचं आहे वाहन चालक अंतर्गत प्रभावाखाली असतात। बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट जाणून येते की अंतर्गत प्रभावाखाली मध्ये कधी काही टेन्शन असेल, कधी काही, बऱ्याचदा ते स्वतःकडे जास्त चांगलं लक्षही देत नाहीत किंवा बऱ्याचदा अंतर्गत प्रभावाखाली असणे, काही टेन्शन मध्ये असणे यामध्ये हे मोठे वाहन चालक अंतर्गत प्रभावाखाली यामुळे मोठ्या प्रमाणामध्येही अपघात घडून येतात। पुढचं कारण आहे दवबिंदू किंवा दाट धुके। तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये दवबिंदू किंवा धुक्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं। रस्त्यावर पुढून वाहने आलेली ही व्यवस्थितरित्या दिसत नाहीत, त्यामुळे हे प्रमाण पुढे वाहने किंवा व्यक्ती आलेल्या किंवा प्राणी वगैरे आलेले हे काही दिसत नाही व यामुळेही मोठ्या प्रमाणामध्ये अपघात हे घडून येतात। तर पहा, अपघाताची कारणे ही सर्वसामान्य आहे, सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या परिचयाची आहे, तरीही सुद्धा रस्त्यावरून चालताना माणूस हा मोठ्या प्रमाणामध्ये बेजबाबदार असेल, बेफिकीर प्रवृत्तीने चालत असतो। पुढचा आहे औद्योगिक अपघात। तर हे औद्योगिक अपघात कारखाने असतील, मोठमोठ्या कंपन्या वगैरे असतील किंवा या ठिकाणी कारखाने असतील, कंपन्या असतील, या ठिकाणी अनपेक्षितपणे या घडून येतात। औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांच्या अनियमितपणामुळे व काही चुकीच्या कामांमुळेही हे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतात। तर पहिला आहे औद्योगिक अपघाताचं कारण, कामाच्या संबंधित असुरक्षित परिस्थिती। तर पहा, अनेक प्रकारची असुरक्षितता, असुरक्षितपणा मोठमोठ्या कंपन्या असतील किंवा अनेक ठिकाणी ह्या असतातच कामाच्या संबंधित असुरक्षित
परिस्थिती, अनेक प्रकारची असुरक्षितता, कामाच्या नियोजनातील अनियमितपणा व यंत्रांची नियमित केलेली नादुरुस्ती, अनियमित नादुरुस्ती, अशी अनेक तांत्रिक कारणे यांमुळे कामाच्या संबंधित ही औद्योगिक क्षेत्रामध्ये हा अपघात मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतो. काही ज्या मशीनरी असतील त्यांची व्यवस्थितरित्या रिपेअरिंग किंवा सर्व्हिसिंग ही नियमित म्हणजे वेळच्या वेळी केली जात नाही. दुर्लक्ष, कंपन्यांचं असणारं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष, त्यामुळे बऱ्याचदा माणसांना स्वतःचे जीवही गमवावे लागतात किंवा अजूनही काही तांत्रिक हानी असेल, पर्यावरणाची हानी असेल, या हानी घडून येतात. पुढचं आहे असुरक्षित कायदे. हा, या औद्योगिक अपघातावर कायद्यांच्या मार्फत काही ठोस उपाययोजना केल्या गेल्याचे दिसून येत नाही. त्यावर कायदे करणे हे खूप गरजेचे आहे. काही वेळा दुर्लक्ष असतं किंवा सरकारही मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतो किंवा कंपनीचे जे काही मेन मालक असतील तेही या सुरक्षिततेविषयी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देत नसतील, दुर्लक्ष करत असतील. यामध्ये या गोष्टी अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कामगारांच्या ज्ञानात व कौशल्यात वाढ करणे ही गरजेचं आहे. आजचं तांत्रिक ज्ञान हे प्रत्येक महिन्याला नवीन घडत असतं, डेव्हलप होत असतं. प्रत्येक हर एक नवीन महिन्यामध्ये नवीन नवीन गोष्टी या तयार होतात व त्यानुसार काम करणं गरजेचं असतं व त्यानुसार माणसांना कौशल्य किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांचं जे काही सेमिनार वगैरे जे काही असतील या गोष्टी झाल्या पाहिजे किंवा नवनवीन तांत्रिक मशीनरी या कारखान्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये या उपलब्ध केल्या पाहिजेत की जेणेकरून हानी ही कमी प्रमाणामध्ये होत असते. तर असुरक्षित कायदे हे एक मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे इतर कारणे. तर नैसर्गिक पर्यावरणातील हवामानातील बदल असेल, ध्वनी प्रदूषण असेल, तापमानातील बदल असतील, दमट परिस्थिती किंवा कामाचा अनियमितपणा हेही मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक अपघातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारण हे चालू असत. पुढचं पहा, पुढचं कारण आहे दहशतवाद. दहशतवाद बऱ्याचदा आपण न्यूज असतील, टीव्ही असतील याला पाहत असतो. दहशतवाद काय कारणे असतील, काय उद्भवत असेल, त्याचे काय दुष्परिणाम होत असतील मानव जातीवर, सर्वसामान्य जनतेवर, लोकांवरती. राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजात त्याच्या विशिष्ट स्तरात भीती, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय. हा काही वेळेस स्वतःच्या स्वार्थीपणामुळे सुद्धा उद्भवला जातो किंवा राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजामध्ये त्याची विशिष्ट स्तरामध्ये दहशत व भीती दाखवली जाते व त्याचे दुष्परिणाम काय होतात हे खूप कल्पना करण्याजोगेही नसतात. गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद. राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहशतवाद अंगीकारला जातो. समाजामध्ये अनेक ही उदाहरणं दहशतवादाची आहेत ती तुम्ही नेहमी पाहतच असता. ती कमी करण्यासाठीही काय करावं लागेल, काय उपाय योजना कराव्या लागतील हेही आपणास मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आहे. आणि पुढचं कारण आहे आग. पहा, आग हा मानवनिर्मित घटक आहे. आग ही मानवाद्वारे घडून आणली जाते. बऱ्याचदा पहा, मानवनिर्मित घटक आहे, आग मानवानेच घडून आणली जाते. किंवा जंगलामध्ये सुद्धा बऱ्याचदा वनवे पेटतात. काही वेळा माणूसही त्यास मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो आणि आहेच. क्वचित वेळेस माणूस हा जबाबदार नसतो परंतु जंगलामध्ये बऱ्याचदा आग लागते ही मानवाच्या याच्यामुळेच निष्काळजीपणा असेल किंवा अजूनही त्याला काही स्वतःचं काही स्वार्थ साध्य करण्याचा असेल त्यावेळेसही मानव हे करत असतो. तर आग मानवनिर्मित घटक आहे. तर आगीची कारणे काय असतील, तर विद्युत प्रवाह. आग लागण्यासाठी विद्युत प्रवाह हे मोठं कारण आहे. भा रस्त्यांवरती किंवा शेतामध्ये असतील, घरांजवळ असतील, विजेचे मोठमोठे खांब असतील किंवा विजेच्या तारा असतील यांमुळे बऱ्याचदा बिघाड होऊन म्हणजे अचानक तुटणे, वादळ वगैरे झालं किंवा मोठा पाऊस झालं
तर ती तुटतेच, परंतु काही वेळेस विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणामध्ये ही आग लागतेच. विद्युत प्रवाह हे मोठे कारण आहे. पुढचं आहे आहे हॉटेल क्षेत्र. तर हॉटेल क्षेत्र असेल, कारखाने असतील, गॅस गळती असेल, त्यामध्येही शॉर्ट सर्किट होऊन किंवा काही वेळेस हलगर्जीपणा, स्विच बंद न करणे, चालू राहणे किंवा वायर वगैरे खराब असणे, बऱ्याच क्षेत्रांमध्ये हॉटेलांमध्ये किंवा दुकानही असतील, कारखानेही असतील, यांमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतं. तर पुढचं आहे धूम्रपान. हा धूम्रपान हे आपणास माहीतच आहे की धूम्रपानामुळे आग कशी लागते. मानवाने ज्या काही सवयी अंगीकृत केल्या आहेत, परंतु त्याचा दुष्परिणामही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतो. जे काही बिडी सिगारेट असेल ते पूर्णपणे विझवून न टाकल्यामुळेही बऱ्याचदा आग लागलेली आहे व त्या आगीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्येही नुकसान झालेलं आपणास पाहायला हे मिळत आहे. तर मग आगीची ही कारणे आहेत, विद्युत प्रवाह असेल, हॉटेल क्षेत्र असेल, धूम्रपान असेल व बऱ्याचदा अनेक कारणाने इतरही काही कारणे असतील की ज्यामुळे आग ही लागते व तिच्यामुळे खूप मोठं नुकसान होतं, हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचदा पाहत आलेलो आहोत. आणि पुढचं कारण आहे आगीचे परिणाम. पुढचा पॉइंट आहे आगीचे परिणाम. तर पहा आगीचे परिणाम काय आहेत. भावनिक परिणाम आणि पुढचे आहेत इतर परिणाम. एक आपत्ती धोकादायक. भावनिक परिणाम, आग ही एक मोठी आपत्ती आहे, तिचे खूप मोठे धोके आहेत व परिणामही माहिती आहेत. तर मानवी जीवन हे धोक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येते. इजा होतात, इजा घडून येते व वन्य जीवातील वनवे इत्यादी वन्य जीवातील वनवे व इत्यादी प्राण्यांच्या जीवावर परिणाम घडून येतात. आगीचे भावनिक परिणामही मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतात. व इतर परिणामामध्ये पहा काही क्षेत्राचे नुकसान होते. वनस्पती असतील, माती असेल, गवत असेल, धान्य इत्यादींचे नुकसान हे होते व वृक्षांचे व वनस्पतींचे नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये होतच असते. तर दहशतवाद असेल, आग असेल, हे आपण पाहिले. तर पुढचा पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापन. आतापर्यंत आपण आपत्ती पाहिली, आपत्ती व आपत्तीचे प्रकार, मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती, या आपण विस्तृत प्रमाणात पाहिल्या. तर आता पुढचं आहे त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर आपत्ती व्यवस्थापन, व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनचा अर्थ काय, हे आपण पाहणार आहोत. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे धोकादायक प्रसंग टाळण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी केलेले पद्धतशीर प्रयत्न होत. या व्यवस्थापनामुळे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येतात तेव्हा व्यवसायाची समाजाची तयारी ठेवणे, त्यांना सहाय्य करणे व पुनर्बांधणी करणे या कार्यास मदत होते. आपत्तीतून विनाश टाळण्यासाठी अनेक व्यक्तींनी, गटांनी आणि समाजाने ती आपत्ती आटोक्यात ठेवण्यासाठी सतत केलेले प्रयत्न म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. तर हा आहे आपत्ती व्यवस्थापन याचा अर्थ. म्हणजे आपत्ती आल्यावर आपण कशा प्रमाणामध्ये ती परत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतो, स्वतः व्यक्ती असतील काही संघटना असतील किंवा सरकार असेल, या सर्वांनी केलेले प्रयत्न व ती आपत्ती सुव्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालण्यासाठी केलेले प्रयत्न होत. तर आपत्तीचा अर्थ आपण पाहिला. तर आता व्याख्या पाहूया. पहिली व्याख्या आहे जागतिक आरोग्य संघटनेने केलेली. आपत्ती म्हणजे मानवावर आलेले असे संकट की त्याबाबत मानवास कोणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना अथवा पूर्वसूचना असत नाही. या आपत्तीमुळे निर्माण होणारी विध्वंसक परिस्थिती अतिशय विस्तृत असते. तसेच जास्तीत जास्त लोकांना एकाच वेळी या संकटाचा त्रास सहन करावा लागतो. या संकटाने मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानीही होत असते. ही हानी सहज भरून काढली जात नाही. तर पहा जागतिक आरोग्य संघटनेने
ही आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. आपत्ती म्हणजे मानवावर आलेले असे संकट, त्याबाबत मानवास कोणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना अथवा पूर्वसूचना असत नाही. हा दैनंदिन जीवन जगताना अनेक आपत्तिया येतात, बऱ्याचदा त्यांची पूर्वकल्पना आपणास ग्रहांद्वारे किंवा जे काही हवामान तज्ञ असतील त्यांद्वारेही मिळत नाही, तर ती बऱ्याचदा अचानक उद्भवते व त्या अचानक उद्भवल्यामुळे त्यातून निर्माण होणारी परिस्थिती अतिशय विध्वंसक, अतिशय हानिकारक, नाशकारक ही असते. तसेच जास्तीत जास्त लोकांना एकाच वेळी या संकटाचा त्रास हा सहन करावाच लागतो. या संकटाने मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी, जीवितहानी ही होतच असते व ही हानी सहज मानवाला असेल, प्राण्यांना असेल किंवा पर्यावरणाला सुद्धा ही हानी सहजपणे भरून काढता येत नाही. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी नेहमीच अनुभवत असतो. तर पहा, पुढचा आहे वेस्टर्न केप गव्हर्नमेंट. पुढची व्याख्या आहे वेस्टर्न केप गव्हर्नमेंट. आपत्ती ही समाज जीवनात गंभीर व्यत्यय आणणारी घटना असून यामुळे विस्तृत प्रमाणावर पसरलेल्या मानवाची जी भौतिक किंवा पर्यावरणीय हानी होते तिच्याशी समायोजन साधता येत नाही. अशा वेळी या आपत्तीमुळे सर्वसामान्य समाज जीवनात होणारा जो परिणाम असतो त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून त्यासाठी केलेले नियोजनपूर्वक प्रयत्न म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. थोडक्यात आपत्तीचे व्यवस्थापन म्हणजे आपत्ती घडून आल्यावर पुन्हा जी काही परिस्थिती आपत्ती घडून आल्यावर जी काही परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते म्हणजे व्यवस्थापन होय. तर वेस्टर्न केम गव्हर्नमेंटने अशी व्याख्या केली आहे, आपत्ती ही समाज जीवनामध्ये गंभीर व्यत्यय आणणारी. गंभीर व्यत्यय म्हणजे आपलं जे दैनंदिन जीवन सुरळीत चालत असतं ते जागीच थांबतं. गंभीर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायक व्यत्यय आणणारी घटना असून यामुळे विस्तृत प्रमाणावर पसरलेल्या मानवाची जी भौतिक किंवा पर्यावरणीय होते हा मानवाची किंवा निसर्गाची मानवाची स्वतःचीही मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते व पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते व तिच्याशी समायोजन साधता येत नाही. परत आपण त्याच्याशी लवकर सुरळीत होत नाहीत. महिने, एक महिना, 2 महिने असा काही कालावधी लागतो. हा आता सध्या हे जे कोरोनाचं संकट आहे जवळजवळ 6 महिने होत चालले परंतु आपण व्यवस्थितरित्या पुन्हा पूर्वपदावर आलेलो नाही. तर तिच्याशी समायोजन साधायला हा काही वेळ जातो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ जातो. एकदम आपण त्याच्याशी समायोजन साधू शकत नाही. अशा वेळी या आपत्तीमुळे सर्वसामान्य जीवनामध्ये होणारा जो परिणाम असतो त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून त्यासाठी केलेले जे नियोजनपूर्वक प्रयत्न, आपण सध्या कोरोनाची परिस्थिती कमी व्हावी म्हणून खूप प्रयत्न करत आहोत. सोशल डिस्टन्सिंग असेल जे करत आहोत, शाळा वगैरे बंदच आहेत, काही मोठे मोठे ऑफिसेसही बंदच आहेत, बऱ्याच ठिकाणी अजून बंदच आहे. कुठे काहीतरी चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु पुन्हा परिस्थिती गंभीर बनत आहे व पुन्हा ते बंद करावंच लागतं. म्हणजे जे काही दैनंदिन जीवन असेल ते पुन्हा सुरळीत व्हावं यासाठी अनेक वेळा प्रयत्न करतो, ते नियोजनपूर्वक प्रयत्न म्हणजेच त्या आपत्तीचं व्यवस्थापन होईल. हा पुढचं आहे वेस्टर्न केप गव्हर्नमेंट आणि जागतिक आरोग्य संघटना, या दोन व्याख्या आपण पाहिल्या. पुढची आहे रेड क्रॉस व रेड क्रिसेंट सोसायटी. तर त्यांनी पहा आपत्ती व्यवस्थापनाची काय परिभाषा केलेली आहे, काय व्याख्या केलेली आहे. मानवी दृष्टिकोनातून सर्व आपत्तींच्या अथवा आणीबाणीच्या परिस्थिती समोर ठेवून एका विशिष्ट सज्जतेने, प्रतिसादात्मकतेने आणि पुनर्प्राप्तीच्या दृष्टिकोनास आपत्तींचा परिणाम कमी व्हावा म्हणून केलेले संसाधनाचे आणि जबाबदारीचे संघटन व व्यवस्थापन म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. हा मानवाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय म्हटलं रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीने, मानवाच्या दृष्टिकोनातून सर्व आपत्ती म्हणजे नुकसानीची परिस्थिती किंवा आणीबाणीची परिस्थिती समोर ठेवून एका विशिष्ट सज्जतेने, प्रतिसादात्मकतेने, ज्या काही आपत्ती असेल, जी काही नुकसान असेल, आणीबाणी असेल, ती परिस्थिती समोर ठेवून
एक विशिष्ट मानवाने जी काही तयारी, मानव असेल, संघटना असेल किंवा सरकार असेल, जी काही लोक असेल तिला प्रतिसाद देणारी, त्याने एक एक विशिष्ट नियमाने सज्ज होऊन प्रतिसाद देणे आणि पुनर्प्राप्तीच्या दृष्टिकोनास आपत्तीचा परिणाम कमी व्हावा म्हणून केलेले संसाधनाचे व जबाबदारीचे संघटन, म्हणजे ज्या आपत्तीची हानी आहे ती कमी व्हावी व पुन्हा आपलं जीवन पूर्वपदावर यावं म्हणून जे काही प्रयत्न संसाधन किंवा जे काही साधनं वापरून, जे काही नियम वापरून, जे काही अनेक तत्वे, अनेक जबाबदाऱ्या वापरून, जे काही संघटन व व्यवस्थापन किंवा जी काही प्रक्रिया, जी काही नियमावली जे काही तयार केलं असेल व त्यानुसार जी आणीबाणी असेल, जी आपत्ती असेल ती कमी करण्यासाठी जे काय प्रयत्न केले असतील ते म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. पुढचं आहे पहा वेबस्टर डिक्शनरी. वेबस्टर डिक्शनरी मध्ये काय आहे, शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता मिळवणे व त्याचबरोबर त्या क्षमतेत, ज्ञानात, निरीक्षणात वेळोवेळी वाढ करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. पहा यांनी काय केलंय, शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने, शास्त्रीय व काटेकोर निरीक्षणाने म्हणजे शास्त्रशुद्ध काहीतरी अभ्यास करूनच, काहीतरी नियमांचा वापर करूनच, काटेकोर निरीक्षणाने त्यावर योग्य तो अभ्यास करून जी काही कठीण प्रसंग असेल हमखास त्याला उत्तर देता येतं, हमखास त्याला तोंड देता येतं, परंतु व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक अभ्यास करून जे काही निर्णय घेता येतात ते खूप प्रभावी ठरतात. शास्त्रीय असेल, शास्त्रीय दृष्टिकोनातून काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता मिळवणे. म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर येणं हे साहजिकच आहे, हे मानवाने लक्षातच ठेवलं पाहिजे व त्यानुसार पावसाळ्यामध्ये जे काही आपलं दैनंदिन जीवन असेल त्यानुसार वागलं पाहिजे. त्यावेळेस पुराची हानी मानवास जास्त होणार नाही किंवा पुराचं प्रमाण जास्त धोकादायक ठरू नये म्हणून कोरड्या काळामध्ये जे काही पावसाळा, ज्यावेळी पावसाळा नसेल त्यावेळी त्यांनी जर काही पूर परिस्थिती कमी व्हावी म्हणून जे काही पाटबंधारे असतील, जे काही नदी असेल, जे काही ओढे वगैरे असतील, जमीन उतार असेल, या ठिकाणी व्यवस्थित पाणी जाण्यासाठी जर जागा तयार करून ठेवली, पाण्याला व्यवस्थितपणे मोकळं जाण्यासाठी जर जागा तयार करून ठेवली, त्यामध्ये अडथळा नाही केला, तर पुराचं प्रमाण जास्त प्रमाणावर मानवाला धोकादायक आणि संकटकारक ठरणार नाही. जर आपत्तींना सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता ही मिळवली पाहिजे व त्याचबरोबर त्या क्षमतेत, ज्ञानात, निरीक्षणात वेळोवेळी वाढ ही करणे म्हणजेच आपत्तीचे व्यवस्थापन होय. म्हणजे ज्या वेळेस आपत्ती ही निर्माण झाली तर त्यातून आपणास लवकरात लवकर व्यवस्थितरित्या जे काही पर्यावरणाला हानी न होता त्यातून बाहेर आपण ज्यावेळी पडू, जे काही व्यवस्थापन केलं असेल त्यासाठी, जी काही यंत्रणा असेल, जे काही नियमावली असेल, जे काही शास्त्रशुद्ध किंवा निरीक्षणाने काटेकोरपणे जे काही वापरलेलं असेल, तर त्यामध्ये वेळोवेळी वाढ करून व्यवस्थितरित्या सुनियोजित करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. तर आपण आपत्ती या शब्दाचा अर्थ व व्याख्या, या मोठ्या प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाचा अर्थ व व्याख्या या आपण विस्तृतपणे पाहिल्या आहेत. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे निसर्गाच्या सातत्याला बाधा आणणाऱ्या लोकांवर आणि साधन संपत्तीवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या अनपेक्षितपणे प्रसंगामध्ये केलेली प्रतिसादात्मक कृती होय. या व्यवस्थापनात आपत्ती निराकरण योजना, आपत्तींचा धोका कमी करणे, प्रत्यक्ष संकटांच्या वेळी कृती करणे आणि सर्व आपत्ती निवारण योजना कार्यान्वित करणे यांचाही समावेश होतो. साधारणपणे भूकंप असेल, आग असेल, पूर असेल अशा नैसर्गिक संकटांच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन प्रणाली ही मोठ्या प्रमाणामध्ये कामास येते. अनपेक्षितपणे प्रसंगांचे व्यवस्थापन, धोका व्यवस्थापन आणि पर्यायी व्यवस्थापन या सर्व गोष्टी मानवाने केल्या पाहिजे. स्वतःच्या पातळीवर असेल, गाव पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल किंवा राज्य व देश पातळीवर असेल, यावेळेस सर्व लोकांनीही आपत्ती म्हणजे आपली आहे व आपणास त्या गोष्टीचा धोका हा कमी करायचा आहे, आपणासच त्या गोष्टीचं व्यवस्थापन करायचं आहे
जेणेकरून आपणापासून सर्व लोकांना ते व्यवस्थापन कामी पडेल, उपयोगी येईल व सर्व जनता त्या आपत्तीमधून दूर जाईल, लवकरात लवकर दूर जाईल. त्यासाठी मानवाने केलेलं हे व्यवस्थापन आहे ते सर्वांच्या हिताचं असेल, अगदी सर्वांच्या म्हणजे देशाच्या हिताचं असेल, देशासाठी आर्थिक हिताचंही असेल, जेणेकरून आपला देश कमी वेळेमध्ये पुढे जाईल, प्रगती करायला सज्ज होईल, कमी वेळामध्ये त्या आपत्तीमधून बाजूला येईल. या दृष्टीने जे काही केलेले प्रयत्न असतील तेही म्हणजेच आपत्तीचं व्यवस्थापन होईल. पहा आता कोरोनाचं हे संकट कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थापन अगदी मानवापासून, मानव असेल, घर असेल, गाव असेल, शहर असेल, राज्य असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, प्रत्येकाने यामध्ये, प्रत्येक जणाची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका आहे. प्रत्येकाने जर सर्व गोष्टींचे नियम केले, पालन केलं, तरच ही गोष्ट व्यवस्थितरित्या हळूहळू कमी होणार आहे व ही हळूहळू कमी झाल्यावर आपलं जीवन पूर्वपदावर येणार आहे. हलगर्जीपणा न करता, निष्काळजीपणा न करता जे आपण व्यवस्थापन करणार आहे हेच म्हणजे आपत्तीचं व्यवस्थापन होय. आणि हेच व्यवस्थापन आपण सर्वांचं म्हणजेच आपल्या देशासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी ठरणार आहे, फायद्याचं ठरणार आहे आणि त्यातून आपला देश हा भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी लवकरात लवकर यशस्वी होईल या व्यवस्थापनातून हे आपण सर्वांनी करायलाच पाहिजे. म्हणजे हेच थोडक्यात आपत्तीचं व्यवस्थापन आहे. कोरोनाचं संकट आहे त्यावर आपण व्यवस्थापन म्हणजे जे काही धोका टाळण्यासाठी जी काही परिस्थिती आपण धोका वापरून करत आहे तर ते आहे आपत्तीचं व्यवस्थापन, अर्थ व्याख्या आणि व्यवस्थापन. हे आता सर्व सर्व सर्वजणांचं मोठं कर्तव्यच बनलेलं आहे. तर त्यानुसारच वाटचाल करणे हे आपल्या देशासाठी खूप महत्वाचं ठरत आहे आणि सर्वांनी या गोष्टीने जर वाटचाल केली तर हे कोरोनाचं हे संकटही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लवकर दूर जाईल अशी प्रतिज्ञा करायलाही काही हरकत नाही. तर आता आपण इथे थांबत आहोत. पुढचा पॉइंट आपण नंतर अभ्यासणार आहोत, आपत्ती व्यवस्थापनाची गरज असेल, आपत्ती व्यवस्थापन चक्रे व आपत्ती व्यवस्थापनाच्या पायऱ्या. तर आपण पुढील वेळी ते पुढील तासिकेत ते पाहणार आहोत.